नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। तर नमस्कार मित्रांनो, आज कोमल गेलती बाजारामध्ये आणि तिला काय खावंस वाटतंय बघा, तिने काय आणलेलंय तुम्हाला हसू येईल थोडं। दाखव, मटन नाही बरं त्याच्यामध्ये, मटन नाहीये काय तुझ्या काय हे बघा, तुमच्या इकडे याला काय म्हणते सांगा, या आमच्या इकडे कडाकड्या म्हणतात याला, या पिवळ्या कलरची आहे। अजून काय आणले दाखव, या रंगीत आणलं, या पण आणल्यात बघा रंगीत। त्या कोमलला खावास वाटतंय सध्या, खावाटतंय का? काकडे आणले पण बाकीचे फ्रीज मध्ये ठेवले, काकडी पण खावायला। पाठीमागे पिशवी कशीची? आवळे। आवळे आहेत का? मग त्याचं काय करणार तुम्ही? आवळा कॅन्डी दाखवतो, आवळा आवळा कॅन्डी दाखवणार आहे। बरं, आई कुठे गेली? आई दुकानात। हे आवळे आणलेत बघा। बर, आता हे कधी जाणार तुम्ही? बर, मग आज आवळेच दाखवणार का? हो। बर, चला आईला येऊ द्या मग, आता मग आपण आवळेच दाखवू काय। तर हे पहा, एवढे आवळे घेतलेले आहेत आईनी। तर आई याच काय करायचं आता? आवळा कॅन्डी। काय करायचे? आवळा कॅन्डी। आवळा कॅन्डी करायची का? कोमल तुला येते का? नाही आता, आई करू शकणार। बर, आई तू शिकवशील तिला? हो। बर, आता एवढे आवळे घेतले, हे सगळे धुवून घेतलेत बर का स्वच्छ पाण्याने 2-3 वेळेस। आता पुढे काय प्रोसेस करायचं ते सांगणार आहे तुम्ही घरच्या घरी, तर लवकरात लवकर म्हणजे सोपी पद्धत सांगणार आहे आई तुम्हाला कशी बनवायची। तर आता काय करायचं याला? याला वाफळायचे। वाफळायचे का? बरं, आता पुढची प्रोसेस दाखवतो आम्ही तुम्हाला। बाहेर सोनल आवाज करते, सोनल ओरडू नको बेटा, इकडे तू ओरडायली कोण सांग? प्रांजल मारते का? म्हणून तू आळलेली, ओरडू नको ना तू। हे काय बनवलं माहिती का? काय बनवलं सांग? आवळा कॅन्डी। हा, तुला खायची का? आता आजी थोड्या वेळात बनणार आहे, आता तुम्हाला पूर्ण प्रोसेस दाखवतो काय। तर चला आता तुम्हाला दाखवतो प्रोसेस। मी बसतो कुठं? बर, मम्मी चालली खेळ। हे पातेलं थोडं छोटं झालेलं आहे आईच्या हिशोबानं, पण याच्यापेक्षा मोठं पातेलं आमच्याकडे नाही। आता गॅस चालू होतोय आणि याच्यामध्ये एकच ग्लास पाणी टाकते आई वरतून आणि आता याला वाफळणार आहे। आई किती मिनिटं शिजवायचं याला? 10 मिनिटं। बरं, 10 मिनिटं याला शिजवायचं म्हणजे वाफळायचं आहे। याच्याला झाकण ठेवणार आहे आणि 10 मिनिटानंतर तुम्हाला दाखवतो काय करतो। सोम्या आणि प्रांजी ही तुमच्या तिथे आली होती, तू म्हणली तिकडे 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 म्हणली ना। सोनल तू कोण भांडणं करायला लागली? हा, फटके पाहिजे तुला? आणि काय रे हिरो, ए चष्म्यावाला हिरो, होय इकडे बाय, काय तुझं, जा घरी आता सकाळी या। हा, सकाळी वाट घेत नका पोहोचायला। चल चल सोम, सोम चल जा। हा चल बाय कर, इकडे बाय, इकडे बाय, इकडे बाय, बाय कर। हा बाय। तर भांडणं करता करता सोनल इथं आणलेलं आहे बघा, इथे येऊन बसली, आता भांडणं करतो आतापर्यंत। कोमलची इथं भाजी व्हायली। कोमल उठो एक मिनटं, हायत कर, लगेच बसली खाली। आणि हो, बरेच लोक म्हणतात कोमल अशी काबर करते, तर मला तुम्ही सांगा, ही जी पोरगी आहे ना कोमल, हिचा आणि मोबाईलचा काहीच संबंध नव्हता, कधीच नव्हता, साधे फोटो सुद्धा काढत नव्हती। आणि अशा माणसाला जर की तुम्ही डायरेक्ट कॅमेरासमोर आणून उभा केलं तर तो ऑकवर्ड होणार, साहजिक आहे। तिला एक्सप्रेशन देता येत नाही, देता येतील काही दिवसांना हळूहळू, करशील ना बाई? हा, तर तोपर्यंत थोडं सांभाळून घ्या, वाईट कमेंट करू नका, आणि केलं तर आम्ही ते डिलीट करून टाकत असतो, हो की नाही? हा, तर आता हे आवळे बघा इथं टाकलेत वाफाळायला, इकडे तेल होतंय गरम। काय चाललंय याच्यात? वालाच्या शेंगा। कोणती? वालाच्या शेंगा। बरं, वालाच्या शेंगाची भाजी। आणि सोनल आताच भांडणं करून आलेली, लोकांच्या घरी जातील, त्यांना मारती आणि वापस घरी येते रडत। मग काही गरज नाही ना, गुपचाप घरात बसता येत नाही तुला। हा कशाला मारता पण याला, त्याला काय गरज आहे? मी म्हणतो गपचप घरात बसायचं ना, अभ्यास करत। अभ्यास नाही का तुला? मग तेच राहील। आला का? आला परत आला,
त्याला हाकल तुम्ही घरी आता. 10-15 मिनिटांनंतर असे झालेत बघा हे आवळे, आता हे काढून घेणार आहे आई, है नाही. हा चल कर बंद मग, आता गॅस बंद करणार का, होऊ देणार 5 मिनिट. बरं ठीक आहे, अजून 2-3 मिनिटं होऊ देणार याला. आणि कोमल इकडं काय करते, हाय कर ग. आज तू बोलली, हो बोलली आहे ना व्हिडिओ मध्ये, काय बरं नव्हतंय का. ओके, अजून 5 मिनिटं झाल्यानंतर हे काढलेले तुम्ही बघू शकता, याला असे तडे गेलेले आहे बघा, तडे गेले की याला काढून घ्यायचंय. आता हे मोठ्या पातेल्यामध्ये आई टाकणार आहे, टाकाई दमन टाक दमन टाक दमन टाक दमन टाक, गरम आहे. ओके, आता हे थंड होऊ द्या लागणार आहे, आणि थंड झाल्यानंतर मग याला ऑटोमॅटिकली फुटेन थोडे थोडे, 1-2 मिनिटाचं काम आहे ते. आणि पुढं काय करायचं ते देखील दाखवतो. सोनल कशासोबत पण खेळते बाप्पा. तर हे बघा, हे असे फोडी होऊन जातील, काही नाही, फक्त याला असं खोलायचंय, ऑटोमॅटिकली फोडी होऊन जातील, कारण हे उकडलेले आहेत ना. फक्त याला गरम आहेत थोडे, थोडे थंडे झाल्यानंतर तुम्हाला सांगतोय मी, सगळे जे आहे आम्ही असे फोडी करून घेतोय तयार, काय नंतर तुम्हाला पुढं काय करायचं ते देखील सांगतो. ओके, काय कोमल जमतंय का, आई शिकव ना तिला. बरं एवढेच आवळे आहेत, आणि हे नाही का झाडाची तुडून आणलेत बरं का. आता कुठून आणले काय आणले ते विचारू नका, आणलेत आमच्या इकडे पण झाड आहेत. काय हा कोणाकोणाला पाहिजे सांगा, आवळा कँडी तयार करून मिळेल इथे, हो की नाही. चांगला व्यवसाय चालू करू, काय कोमल करशील का. हा बघू आता कोण कोण जण मागताय, आता ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना आम्हाला खाली कॉमेंट मध्ये सांगा, आम्ही नक्कीच काहीतरी वेगळं ट्राय करायचा प्रयत्न करू, काय ओके कोमल. बघू आता काय होतं, तर काय सगळे असे तुम्हाला फोडून घ्यायचे बघा, आणि नंतर याला काय करायचं आई सांगते का प्रोसेस. त्याच्यात साखर टाकून 2 दिवस भिजायला टाकायची. त्याच्यात पाणी टाकावं लागतं का. नाही, फक्त साखर टाकायची, मग साखरेचं पाणी होईल, पाक होते मग त्याचा. ओके, किती दिवस ठेवायचं. 2 दिवस. आणि 2 दिवस नंतर काढून काय करायचं. मग घालायचे. आणि ते पाकाचं काय करायचं. पिळून घ्यायचं नाही, फेकून द्यायचं. ओके, म्हणजे आता ते 2 दिवसानंतर आता हे वाळू घालायला लागणार ना. आता मित्रांनो, हे जे आहे त्याला साखर लावायची आहे, आणि 2 दिवस ठेवायचे, आणि नंतर ते वाळू घालायचे, आणि नंतर तुमची आवळा कँडी तयार होईल. आणि मिठाचं जर करायचं असलं तुम्हाला, तर एक रात्रभर जर किती रात्रभर बी नाही, थोड्या वेळेसाठी मिठात लावून ठेवलं तरी होऊन जाते, आहे नाही. आणि उद्या मिठाचं होऊन जाईल तयार आमचं, आणि हे मुरंब म्हणजे हे जे आहेत ना आवळा कँडी, ते 3-4 दिवस लागल, कारण की थोडं आबळ पण येत आहे. कोमल तुला काय आवडतं, गोड आवडतं का खरट आवडतं. गोड. बरं ठीक आहे, 3-4 दिवस वाट बघा मग तुम्हाला भेटन काय. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही आवळा कँडी की तयार करू शकता, एकदम सोपी आणि सिम्पल पद्धत, बघा काय अवघड नाही आहे. फक्त याला साखर लावून ठेवून द्यायचं, एवढीच प्रोसेस आहे. तर अशी आई तयार करते, तर आवळा कँडी नक्कीच दाखवेल मी तुम्हाला 2-3 दिवसांनी व्हिडिओमध्ये. तर एवढे करणार आहेत गोड बघा हे सगळे, आणि एवढे करणार आहे खारट. तर आई साखर केवढी घेतली दाखव. 1 किलो. 1 किलो साखर घेतलेली आहे. 2 किलो एक आहे, 2 किलोसाठी 1 किलो साखर. ओके, म्हणजे त्याचा पाक होणार आहे म्हणून तू साखर कमी घेतलेली आहे. हा टाका आता. ओके बघा, पाणी नाही टाकायचं मित्रांनो, बरं. पाणी टाकलं ते गजगज होईल सगळं, आणि असं तुम्हाला फिरवायचं आहे, सगळं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं, एकजीव करायचं, जेणेकरून त्याला पाणी सुटल थोडं, कारण की आवळ्याचं पाणी राहतंच त्याला. सोनल नुसतं बघायली तिकडून साखरेमध्ये हात घालून. आणि मीठ कसं, मीठ घे कोमल, लगेच मिठाचं पण तुम्हाला दाखवून देतोय. परत तुम्ही म्हणसा की तू अर्धीच प्रोसेस दाखवली, अर्धी नाही बघून घ्या, पूर्ण आहे. टाक. हा पूर्ण साखर टाकली आहे. कोमल इकडे मीठ टाकत आहे. हा टाक, अजून टाक चांगलं. आई बस मीठ का अजून टाकायचं. लिंबू टाक, ते चिटकत नाही मिठा. मिठाला पण पाणी सुटतं काही. कोमल तू राहू दे, आई करते थांब. तू काय करायला लागली, तू अवघड करायला लागली. सोनला हात घाल ना बेटा, असं मिक्स करून घ्यायचंय बघा. कदाचित हेही पातीला छोटंच पडेल. एवढी मिठाची करणार. ओके, हे सगळे अंदाजे चालतंय मित्रांनो, बरं का. हे काय असं नाही की बाबा एवढंच तेवढंच. बघा दाखव एक मिनटं, इकडे दाखव एक मिनटं. असं काय झालंय बघा, साखर लावले, आता याला थोड्या वेळानं पाणी सुटेल, आणि हे 3 दिवसासाठी असंच ठेवायचंय हो ना. 2 दिवस ठेवायचं झाकण लावून. झाकण लावून का,
ओके झाकण ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते पाणी सुटलं आणि नंतर मग घेऊन याच्यात टाकशील उचलते. ओके आता आई याला मीठ लावून घेते बघा. याच्यात टाकणं सरळ सरळ मीठ सगळं टाकायच्यात. हे सगळे मिठाचे होणार आहेत. बघ कोमल असं टाकावं लागतं मीठ. भाजी टाकल्यावर नाही टाकावं लागत. आणि एवढ्या सगळ्या बिया निघल्यात तर या आवळी कँडी आवळा कँडी खायला. खारट आणि गोड. आता 2 दिवसानंतर होईल हे ठीक. मग दाखव तुम्हाला एका व्हिडिओ मध्ये काय. तर सगळ्यांना बाय बाय. बघायला आतापासून पाणी सुटले. ओके आई बस झाला व्हिडिओ. आता आईचं म्हणणं होतं शेवटी एवढा पार्ट दाखव म्हणून हा पार्ट दाखवला. काय अजून थोडं मीठ टाकणार आहे आई. हा तर कशी वाटली आईची आजची आवळा कँडी प्रोसेस सांगा. सोपी आहे का काय. कोमल शिकली का. पुढच्या वेळेस तू केली पाहिजे काय. हा बस झाला तर आईनं आईला ताण द्यायचं काय. मीठ खाणार आहे काय सोनल. बरं चला भेटू आपण नव्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा. आणि कशी हा तर भेटूया आपण अजून एका नव्या व्हिडिओ मध्ये. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंट मध्ये सांगा. तर आई बाय कर ना. बाय कोमल बाय कर. बाय बाय. हा बाय बाय.